मंडळी कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप चांगले आहात. तुम्हाला टायटल वरून समजलंच असणार आहे. तर फायनली मी तुमच्यासोबत घेऊन आले आहे माझं हेअर केअर रुटीन जे नॉन स्पॉन्सर्ड आहे. अजिबात जे सगळे प्रोडक्ट्स आहेत ते स्पॉन्सर्ड नाही आहेत. व्हिडिओकडे वळायच्या आधी आय नो तुम्हाला सगळ्यांना घाई आहे ते म्हणजे की माझे जे केस आहेत हे जेनेटिक आहेत, हे नॅचरल आहेत. तुम्हाला जर वाटत असेल मी ट्रीटमेंट वगैरे केली आहे तर अजिबात नाही आहे. जे प्रॉडक्ट्स मी यूज केलेत हे माझ्या हेअरला सूट होतात, पण दॅट डझंट मीन की तुमच्याही हेअरला सूट होतील. कर्ली हेअरसाठी वेगळे प्रॉडक्ट्स आहेत. तर हे प्रॉडक्ट्स जे मी वापरते तेच तुमच्यासोबत शेअर करते, आणि मी ऑइल कुठला वापरते ते सुद्धा. तर प्लीज असं समजू नका की ह्यांनी तुमचे केस खूप सिल्की आणि स्ट्रेट होतील, असं नाही आहे. सगळ्यांचे हेअर टाईप्स खूप वेगळे असतात, आणि आय वॉन्ट यू ऑल टू अप्रिशिएट द वे युअर हेअर लुक्स. तुम्ही खरंच खूप सुंदर आहात आणि तुमचे हेअरही तेवढे सुंदर आहे. तर प्लीज अप्रिशिएट, आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. चला तर सुरुवात करूया आपल्या हेअर केअर रुटीनला. पहिली गोष्ट म्हणजे ऑइलिंग. ऑइलिंगसाठी मी पॅराशूट ऑइल आणि कॅस्टर ऑइल वापरत आहे. कॅस्टर ऑइल आणि पॅराशूट ऑइल हे सगळ्यांकडे असतंच असतं. बेसिकली पॅराशूट ऑइल जे तुम्ही नॉर्मली घरी वापरतात तेच इथे मी वापरत आहे. मी काहीही फॅन्सी पॅराशूट ऑइल वापरत नाही. इथे मी ऑइलला लूक वॉर्म म्हणजे कोमट गरम करून घेतलं आहे. ह्यानी काय होतं माहिती आहे, तुमच्या स्काल्पमध्ये ना ॲब्झॉर्ब खूप प्रॉपरली होतं, आणि म्हणून मी लूक वॉर्म ऑइलच प्रेफर करते. आता ह्यानंतर केस विंचरून घ्यायचे आहेत हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. नाही नाही म्हणता पण ना आपण ही गोष्ट मिस करून जातो, ती म्हणजे हेअर केअर रुटीनमधलं केस विंचरणं. कारण हे तेवढंच गरजेचं आहे, आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, आणि याचे भरपूर बेनिफिट आहेत. इथे मी नॉर्मल कोंब यूज करत आहे जे सगळ्यांच्या घरी असतंच असतं, पण त्यामध्ये पण वुडन कोंब हे खूप छान असतं, जे माझ्या घरी आत्ता शोधायला लागेल मला, कारण मी दरवेळी कुठली ना कुठली गोष्ट हरवतच असते. पण वुडन कोंब तुमच्या हेअरसाठी खूप चांगली आहे. अगदीच तुम्हाला मार्केटमध्ये दिसली ना तर नक्की वुडन कोंब घ्या. आता मी ऑइलिंग करणार आहे माझ्या हेअरला. जे माझे स्काल्प असतील, रूट्स असतील, त्याला खूप सुंदर असा मसाज करणार आहे, कारण त्यांनीच आपला स्ट्रेस कमी होतो आणि याचे खूप बेनिफिट्ससुद्धा असतात, जे तुम्ही गुगल करू शकता. मी माझे केस उलटे करून सुद्धा एकदा कोंब करते, ह्यानी ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं. आपण ज्या लाईफस्टाईलमध्ये जगत आहोत ना, जिथे ऑइली खाणं, जंक फूड खाणं एवढं वाढलं आहे की हेअरफॉल होण्याची चान्सेस खूप असतात, त्याचबरोबर आपण आता ट्रॅव्हलिंग करतो, त्याने हेअरला एवढा डस्ट पकडतो, त्यानेसुद्धा हेअरफॉल होतं, डँड्रफ होऊ शकतो. हेअर नीट वॉश नाही केल्यामुळेसुद्धा डँड्रफ होतो आणि खूप इचिंग वाढते. आणि त्याचबरोबर मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे जेनेटिकही असतं. क्लायमेट चेंजमुळेसुद्धा हेअरफॉल वाढतो, माझेसुद्धा हेअरफॉल होतं, आणि ह्याचे काही बेसिक रिझन्स हेच आहेत की मीसुद्धा जंक जास्त खात. मी रात्री झोपायच्या आधी माझे केस स्क्रंचीजनी टाय करते, ते म्हणजे सॅटिन स्क्रंचीज. हे स्क्रंचीज तारुंध्याचे आहेत, माझं स्वतःचं बिझनेस ब्रँड आहे. जर तुम्हाला स्क्रंचीज घ्यायचे असतील तर डू बाय फ्रॉम तारुंध्या. इथे मी डार्क ब्ल्यू स्क्रंची यूज केला आहे, आणि खरंच ह्यानी काय होतं माहिती आहे, स्क्रंचीज यूज केल्याने तुमचे हेअर डॅमेज, हेअर फॉल खूप कमी होतो. स्क्रंचीजनी काय होतं माहिती आहे, खूप सुंदर अशी झोप तर लागतेच लागते, पण स्क्रंचीजनी तुमचे हेअर ब्रेकेज, हेअर तुटण्याचे, हेअर फॉल खूप कमी होतात, आणि त्यांनी आपल्याला स्क्रंची ॲक्च्युली वाचवतो. त्यानंतर मस्त जाऊया आपण लॉरियल प्रोफेशनल शॅम्पू. शॅम्पू मी रिसेंटली परचेस केला ऑनलाईन आणि मला फारच आवडला. ह्या आधीसुद्धा मी लॉरियलचाच ब्रँड यूज करायची शॅम्पूचा, पण आता मी स्विच केला आहे आणि हा आता माझा रिसेंट फेवरेट शॅम्पू झालेला आहे. पण जेव्हाही तुम्ही कुठलाही शॅम्पू घेता, एक ट्रिक आहे ती नक्की वापरा, ते म्हणजे शॅम्पू डायल्यूट करून घ्यायचा. म्हणजेच एका मगमध्ये एक अमाऊंटमध्ये पाणी घ्यायचं आणि एक चमचा शॅम्पू घ्यायचा आणि त्याला डायल्यूट करून केसाला लावायचा. डायरेक्ट शॅम्पू लावू नका, त्याने इचिनेस वाढतो आणि त्याचे खूप डिसअडव्हांटेजेस असतात बेसिकली. पण मी एवढं सांगेन तुम्हाला की कुठलाही शॅम्पू वापरायच्या आधी त्याला डायल्यूट करूनच वापरा. पूर्ण केसाला मसाज करा शॅम्पूनी, ऑइल निघू दे. सारखं शॅम्पू घेऊ नका जस्ट बिकॉज तुमचं ऑइल निघाला नाही आहे, कारण त्यांनी तुमचे हेअर अजून डॅमेज होऊ शकतात जर तुम्ही डायल्यूट न करता शॅम्पू वापरत असाल तर. इथेच त्यांच्या एका कॉम्बो पॅकमध्ये मी हा हेअर मास्कसुद्धा मागवलेला. अजिबात व्हिडिओ स्पॉन्सर नाही आहे, तर आय होप की लॉरियल जर बघत असेल तर प्लीज स्पॉन्सर मी. ह्यानी माझे केस ना ॲक्च्युली खूप सॉफ्ट होतात आणि मला हा खूप आवडतो. हा मी ट्वाईस अ वीक मंथमधून लावते कारण मला हा फार आवडतो. खूप सुंदर असा मसाज करायचा केसांना, आणि खरंच खूप रिलॅक्सिंग आहे. एक 5 ते 10 मिनटं मी ठेवते माझ्या हेअरवर आणि मग नंतर ना मी मस्त धुवून टाकते. तर ह्यानी माझे केस ॲक्च्युली खूप सॉफ्ट होतात. त्यानंतर ह्या कॉम्बो पॅकमध्ये जो मी मागवलेला शॅम्पूसोबत, तिथे मला एक सिरम मिळाला. हा लॉरियल प्रोफेशनलचा सिरम हा मी पहिल्यांदा वापरते, आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट ह्याचा स्मेल मला खूप जास्त आवडतो.
छोटासा व्हिडिओ होता माझ्या एंड कडून तुमच्यापर्यंत. आणि मला जाणून घ्यायचं आहे की तुमचं रुटीन काय आहे, म्हणजे तुम्ही कुठला शॅम्पू वापरता, अकॅडमी किंवा तुमच्या आजीची कुठली गोष्ट अशी तुम्हाला शेअर करायची असेल, म्हणजे त्यांचं ऑइल असेल, फेस पॅक असेल, तर ती मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा, मी सुद्धा ट्राय करीन. कॉमेंट्स बिलो, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय युट्यूब चॅनल. आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.